नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सुप्रसिद्ध हजरत सय्यद मौलाना बाबा कादरी कलंदरी यांच्या उरास या ठिकाणी सहभाग घेतला होता। कसबे सुकणे ओझर रस्त्यावर मौलाना बाबांचा दर्गा राज्यभरातील मुस्लिम व हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी शनिवारी सकाळी 11:30 कसबे सुकणे शहरातून जुलूस संदर दर्ग्यावर निघाला। सामूहिक प्रार्थना आणि संदल चढवल्यानंतर या उरुसाची राज्यभर ओळख ठरलेल्या कवालीत यंदा दिल्ली येथील कवल शाकिब चिस्ती आणि नागपूर येथील अब्दुल हबीब अजमेरी यांचा सहभाग आहे। दर्ग्याचे प्रमुख खादिम सय्यद अयुब कादरी, अब्दुल करीम गुलाब हुसेन मणियार, सय्यद तय्यब गुलाब हुसेन मणियार व मौलाना बाबा ट्रस्ट आणि मुस्लिम पंच कमिटीने दर्ग्यावर सायंकाळी संदल चढवला। शनिवारी दुपारी जिल्ह्यासह राज्यभरातील नामवंत ढोलताशे व बँड पथकांनी संदलमध्ये सहभाग घेतला होता। या निमित्ताने मौलाना बाबा दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट देखील करण्यात आली होती। दर्गा यावेळी उजळून निघाल्याचं देखील पाहायला मिळालं। दर्ग्यावर दर्शनासाठी राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी विशेष गर्दी केली होती। ओझर व कसबे सुकणे या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता। जागर जनसांसाठी योगेश सगर निफाड़।